रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून तुम्ही भाजीपाला किंवा फळं विकत घेत असाल तर ही बातमी नक्की पहा. आपला माल लपवण्यासाठी फेरीवाले काय शक्कल लढवतात आणि त्यामुळे तुमचं आरोग्य कसं धोक्यात येऊ शकतं ते पहा. सांताक्रूजच्या वाकोला भागातील नेहरू रोडवरचा हा धक्कादायक व्हिडिओ. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये लपवून ठेवलेले भाज्या आणि फळांचे बॉक्स बाहेर काढताना फेरीवाले त्यात दिसतायत. मुंबई महानगरपालिकेच्या गटाराचा असाही वापर होऊ शकतो हे या फेरीवाल्यांनी दाखवून दिलं. एकटा दुकटा नाही तर रस्त्याच्या कडेला धंदा लावणारे सगळेच फेरीवाले गटाराचं झाकण उघडून बिनधास्त माल काढताना दिसतायत. शेजारी हाच माल खरेदीसाठी आलेले ग्राहकही दिसतायत. पण त्यांनाही कुणीही हटकत नाही हे त्याहूनही आणखी धक्कादायक आहे. कदाचित महापालिकेच्या कारवाईच्या भीतीनं किंवा माल साठवायला गोदाम नसल्यानं ते असं करत असावे. पण त्यामुळे ग्राहकांचं आरोग्य बिघडणार आहे. गटारात ठेवलेल्या भाज्या फळं खाणं धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पालेभाज्या कधी फळे भाज्या जरी आपण ज्यावेळेस बाजारामधून घेऊन येतो तर ते स्वच्छ पाण्याने धुणे कधीही महत्त्वाचे आहे. पालेभाज्या आणि फळे जे गटारामध्ये जर ठेवलेले असतील किंवा गटारामध्ये किंवा घाण पाण्यामध्ये जे उगवलेले असतात तर त्याच्यावर जे पाणी आणि त्याच्यावर जे माती वगैरे असतं आणि त्याच्यावर जे पेस्टिसाईड्स वगैरे जे फवारणी केले असेल तर ते आपल्या आरोग्यास खूप हानिकारक असतात. तर ह्या दूषित पाण्यामुळे जे इंटेस्टाईन इन्फेक्शन्स होतात जसे कॉलरा आहे, टायफॉइड होऊ शकतो किंवा ॲक्यूट ॲबडॉमिन म्हणजे पोटामध्ये दुखणे वगैरे आणि किंवा फूड पॉइझनिंग ह्या आजार हे पाण्याद्वारे होतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेनं माल जप्त करण्याची तोंडदेखली कारवाई केली. पण भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच दिवसा उजेडी असे प्रकार घडत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. उस फेरीवाले के ऊपर ऍक्शन होना चाहिए, कडक कारवाई करना चाहिए. और मुझे लगता है कि महानगरपालिका के जो उस एरिया के जो ऑफिसर है, लायसेंस डिपार्टमेंट के हो या एन्क्रोचमेंट के जो है, ऐसे पर कारवाई करना चाहिए. खरं तर रेल्वे लगत गटाराच्या पाण्यावर पिकवलेल्या भाज्याही मुंबईकरांना नाईलाजानं खाव्या लागतात. पण आता डोळ्यासमोर दिसत असतानाही गटारात ठेवलेल्या भाज्या मुंबईकरांनी खायच्या का? अशा प्रकारांकडे पालिका अधिकारी आणखी किती काळ डिंबपणे पाहत राहणार आहेत? मुंबईत प्रत्येक जण आपली सोय आणि स्वार्थ बघतोय. काही फेरीवाल्यांना कसाही करून धंदा करायचा आहे तर काही BMC अधिकाऱ्यांना याचा फायदा उचलत वर कमाई करायची आहे. यामध्ये सामान्य मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं तरी यांचं थोडंच काही बिघडतं. चलता आहे ना चलने दो. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.